नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत. आज गव्हाला पाणी भरायचंय आणि खूप सगळे काम आहेत. जनावरांना पण चारा टाकायचा टाइम झालाय, तर एक एक काम करून निपटून घेऊया आता. तर चला कामाला सुरुवात करूया, म्हणजेच व्हिडिओला पण. आणि लाईक करायला बिलकुल विसरू नका, आणि जे चॅनलवर पहिल्या वेळेस आलाय तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. नदी संपली पण आमच्या शेतातली नदी कधीच संपत नाही. दांडात नेहमी पाणी असतं, तर पाणी खेळायला खूप मज्जा येते. हो की नाही आदिती? चलो गव्हाला पाणी भरायला. आता म्हणून पाणी भरतोय ना, इतकं मोठा जर गहू झाला ना वाऱ्यामध्ये कधीच पाणी नाही भरत, नाही तर तो सगळा आडवा होतो, म्हणजे झोप पडून जातो. त्यामुळं आज पाणी भरायचं काम सुरू आहे. आणि पण बारा कळत नाही द्यायला कसं जायचं. आता गोबीची तर लगेच दिसते, इथं उभा राहिलं कळत केव्हा बंद करायचे. पण याला मधी जावं लागतंय, तर मधी पण जाऊया आता. हेच काँग्रेस मग आपले गहू तयार झालं का तेव्हा त्याच्यात येत, आणि मग बायांना दळण करायला खूप जड जात. आणि आता तर मशीननी गहू काढतात ना, मग त्याच्यामुळे ते सगळं त्याच्यातच येत. म्हणून जेव्हा जेव्हा मध्ये फिरतात ना तेव्हा हे बाहेर घेऊन यायचं. कृष्णा आदिती काय झालंय? पाणी फुटन आदिती, बारा फुटन तिकडं पाणी जाईन दुसरीकडं. आय काय झालंय मस्ती? हा चपला हातात काय झालं घ्यायला? चिची होती. आदीला कटिंगला नेणार उद्या लगेच. आणि आधी आणि आमची कृष्णा दिदी काही काम करो मध्ये मध्येच करत असते. आणि आता शाळा उघडल्यात पण आता उरलेल्या वेळात येतात ते आमच्या समोर. लाईट पण गेलेली आहे आता, आणि आमचं पाणी पण भरत आलं होतं, थोडस बाकी आहे. तर उद्या सकाळी पहिल्या सांगळ्यात होऊन जाईल. तर आता इथलं काम आवरलेलं आहे, आता घराकडे जाऊया कारण गव्हाला पाणी पण देऊन झालंय. लाईट गेल्यानंतर इथलं काम म्हटलं ना की जेव्हा गव्हाला वारं नसलं तेव्हा जर पाणी भरलं तरच बरं असतं, नाहीतर असं पडतो. बघा आम्ही पाणी सुरू केलं आणि लगेच बघा कसं झालंय.
खूप वाईट वाटतं मग असं जेव्हा पडतो ना, कारण याचं याला दाणेच येत नाही चांगले, आले बी तर ते भरत नाही, एकदम झिण्या झिण्या होतात अशा, तर म्हणून इतकं वाईट वाटतं ना। तर बघा सगळा उभा आहे पण या दोन आऱ्या पुऱ्या लुंडकल्यात। तर असं कोणी करू नका, जेव्हा तुमच्या शेतामध्ये पाणी भरायचं असेल तर लेट झालं तरी चालेल, पण वारं नसलं पाहिजे, काही होत नाही त्याला, लेट जरी पाणी भरलं ना तरी, पण असं नुकसान नको। आणि कृष्णा आमचा ट्रॅक्टर चालायला लागला आता बघा, हो ना कृष्णा, ही काय येत का चालवता आधी येत, कुठे आधी गावाला दिसतीये का मला, मुलांना दिसत नाही, गप्पा मारतायत बसून कामांना आम्हाचे, अभ्यास करा चला। फसून गेल्या, साऊथ इंडियनचे कोयते पाहिजे भारी असतात, आपल्या कोयत्यात काही कम नाही। कृष्णा ऊस खायचा का, हे बघ आधी वाजल वाजल, हे बघ हे बघता सर मी कापून दिली, हातीयार कोयता दात कोणाचे नवे, तुझे एक माझे तुझे असं चालायचं बघ, असं ताजा ताजा ऊस खायला लय मजा येते। खूप छान ऊस आणलेला आहेत आम्ही आणि सगळेजण जनावरांना पण आणलेला आहेत आणि सगळे मिळून खातात, पण तोडायचं पण काम सुरू आहे, खायचं काम सुरू आहे। कृष्णा दीदी मला तर खूपच आवडतो आणि कोणाकोणाला आवडतो बरं ऊस कमेंट्समध्ये नक्की कळवा। तर खूप गोड ऊस आहे तरी, आणि हा कोयता ना खूप गंजलेला आहे त्यामुळे एवढं छान कट नाही होत आहेत आम्ही, पण चालूच कट करायचं छान, असा काळा काळा ऊस घेतला ना खूपच गोड लागतो, तर तो अजून ताजा ताजा आहे तोपर्यंत ऊस खाण्यात खूप मजा असते, तो शिळा झाला किती पण गोड असतो, नंतर तो वेगळाच लागतो। त्यामुळे मोठा ऊस काढला आहे मी लंबा लंबा, आणि दादा पण मला आनंद येतो कट करण्यासाठी, पण कट करूस तर दम पडेना, कोणाने खायचं पण काम सुरू आहे आणि कट पण करायचं, आणि इकडं माझं खायचं काम सुरू कट करायचं, आणि तिकडं आमची कारड बघा कशी ओढून ओढून खाते, आणि तिनं पाला दाबून पण धरलं पायाशी। तर आता पटापटा साऊथ इंडियन स्टाईल मध्ये पट झटपट कट करून घेऊया, कधी कधी झटकन अग बाई तोड ना, आधी तोड कधी तुम्ही बाबा आणि नवीनच हा ऊस आणल्यानंतर तोडताना खूप मजा येत होती, सुरुवातीला तो जमानाच नीट कारण कोयत्यालाही धार नव्हती, नंतर मग असं
आणि तर वाचायला लागली तर मग रपा रपा असं कट करून दाखवला ना सगळ्याचा सगळा ऊस, तुम्ही बघू शकता. म्हणतात ना की कोणती गोष्ट करायची असती ना तेव्हा कोणीतरी आपल्याला प्रोत्साहन देणार पाहिजे, नाहीतर हसणार तरी पाहिजे. मग आपण लवकर पुढे जातो. बघा आता मी पटपट पटपट कापून घेतला, त्यात कृष्ण आदिती मध्ये मध्ये द्या खायला पटकन, आणि चांगलीच कांडी पाहिजे त्यांना मस्त काळी खा, तर त्यांना पण दिलायत मस्त. आणि आता रपरप सुरू कर केलं कट करायला, आणि कट झालं गाईला बैलाला टाकून देऊया आपण. पण हा कट केल्यानंतर यांना टाकण्यासाठी त्यांना आम्ही मोठा ड्रम असतो ना त्याचे दोन कप्पे करून घेतले ते बघा, तर याच्यामध्येच टाकत असतो खायला. हे ना लोखंडे असल्यामुळं खूपच जड आहेत वजनात, तर याला घेऊन जायचंय दादा. आणि नंतर मग मी हा ड्रम आणला, आणि ड्रम आता गाई समोर ठेवूया एक एक बैलासमोर, आणि याला ना फक्त याच्यातच देऊया कॅरेटमध्ये, तर पटपट आणून ठेवायचे दोन्ही. आणि हे आमचा गोठा घरासमोरच असल्यामुळं जास्त आम्हाला प्रेम नाही आहेत, आणि आमचं तर तोंडही चालून कामही चालू आहेत रप रप रप. तर आता पटापटा त्याच्यामध्ये आणून टाकायचे आहेत, कारण तो ऊस तर दम असतो न्यूज तर नाही, आता ते ओढ्या घ्यायला लागलेत. आज पहिला दिवस आहे आमच्याकडे ऊस यायचा, सगळे ते विचारे बाजूलाच राहिले जनावर हेच भिडले काय. कसा ऊस टेस्टी टेस्टी टेस्टी. अशा पद्धतीनं आम्ही आमचे सगळे कामं आवरले आणि निवांत बसलो आहेत आता दादा माझ्या वडिलांसोबत. कृष्णा आदिती आम्ही सगळेजण ऊस खात, कारण ताजा ताजा ऊस सगळ्यांना खूप आवडतं. कोणाकोणाला आवडतं कमेंट्समध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुमच्या जुन्या आठवणी जर ताज्या झाल्या असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा, आणि सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.